गुड मॉर्निंग स्टूडेंट. बघा, आपण नवीन चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. नवीन चॅप्टर आहे आपलं तिसरं, मोशन इन अ प्लेन. बघा, आता मोशन इन अ प्लेन, आता मोशनच्या वेगवेगळ्या जे काही डिफरंट टाईप्स आहेत ते आपल्याला बघायचे. बघा, इथं आपला सुरुवातीचा जो काही इंट्रोडक्शन नंतरचा जो काही पार्ट्स असणार आहे तो रिड्यूस करण्यात आलेला आहे ह्या वर्षीचा. तर त्यामुळे तो ते जे काही टॉपिक आहेत ते आपण घेणार नाही आहेत. तर जे टॉपिक आपल्याला आहेत घ्यायचे तेच मी तुम्हाला इथं शिकवणार आहे आणि ते महत्त्वाचे. तर बघा, आता इंट्रोडक्शनमध्ये जर आपण विचार केला तर एक प्रकारे आपल्याला मोशन म्हणजे काय, मोशन म्हणजे एक प्रकारे गती, स्पीड, की त्या कुठलीही वस्तू आपण जर घेतली त्या जर त्या वस्तूला मोशन असेल म्हणजे गती असेल तर तिला आपण काय म्हणू शकतो, दिस इज अ मोशन. बरोबर आहे, ही मोशनमध्ये आहे. तर आता बघा, मोशन इज अ चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ अ टाईम. म्हणजे काय, की एखादा ऑब्जेक्ट एखाद्या टाईम इंटरवलमध्ये, म्हणजे तो ह्या 1 मिनिटमधून नंतर तो 3 किंवा 4-5 मिनटापर्यंत तो त्या ठिकाणी पोहोचला म्हणजे त्याची काय असणार आहे, मोशन असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी डिव्हायडेड इन 3 कॅटेगरीज. मग आता बघा, जे काही मोशन आहे तर ते हे 3 कॅटेगरीमध्ये विभागले गेलेले आहेत. एक म्हणजे मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सच दॅट इज अ रेक्टालिनियर मोशन, मोशन इन 2 डायमेन्शन सच दॅट मोशन अँड इन अ प्लेन, अँड मोशन इन 3 डायमेन्शन सच दॅट मोशन इन स्पेस. म्हणजे काय, की बघा, आता मोशन ही एकदम स्ट्रेट लाईन असेल म्हणजे काय, की एक समान गती आणि कशी असणार आहे ती, एक सारखी तिची कशी असणार आहे, स्ट्रेट लाईनमध्ये एका सरळ गतीमध्ये तिची मोशन असणार आहे. दुसरं असणार आहे 2 डायमेन्शनल इन मोशन इन अ प्लेन, त्याच्यानंतर 3 डायमेन्शनल इन मोशन इन प्लेन. म्हणजे काय, 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल. बघा, आपण बघितलं आहे एक्स वाय झेड हे कसे आहे, 3 डायमेन्शनल आहे. म्हणजे जर एखादी ऑब्जेक्ट हा एक्स आणि वाय डायरेक्शनने जात असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, आहे 2 डायमेन्शन. आणि एखादा ऑब्जेक्ट हा जर 3 डायमेन्शनने जात असेल म्हणजे कसं, एक्स वाय आणि झेड ह्या तिघही 3 डायमेन्शनने जात असेल तर त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणू शकतो, हा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. अशा पद्धतीने हा आपण इंट्रोडक्शनचा भाग बघितलेला आहे. तर आता याच्या पुढचे जे काही व्हिडिओ लेक्चर असतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत जाणार आहे. आणि ह्या नोट्समधले जे काही फोटो आहेत ते मी तुम्हाला लगेच व्हिडिओच्या खाली पाठवत जाते, म्हणजे जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर त्या नोट्स तुम्हाला काढण्याची आवश्यकता नाही. नोट्स मी तुम्हाला स्वतः राईट डाऊन केलेल्या तुम्हाला मी देत जाणार आहे फोटो काढून. फक्त जो व्हिडिओ आहे ज्या दिवशी तो टाकलेला असेल त्या दिवशी तुम्ही तो व्यवस्थित बघितला, बघितल्यानंतर तो नीट ऑब्झर्व केला आणि त्याच्या खालचे फोटो पण जे काही असतील नोट्सचे ते राईट डाऊन लगेचच तुम्ही करायला हवेत, एवढं लक्षात ठेवायचं. बघा, आता त्याच्यानंतर रेक्टालिनियर मोशन. बघा, आता रेक्टालिनियर मोशनचा टॉपिक ॲक्च्युली बघायला गेलं तर हा रिड्यूस सिलॅबसमधला आहे, परंतु तो इंट्रोडक्शनचा भाग असल्यामुळे तुम्हाला मी एक थोडक्यात तो एक्सप्लेन करणार आहे. की रेक्टालिनियरचा अर्थच काय, की लिनियर म्हणजेच काय, एक समान गती, की ज्या ऑब्जेक्टची जी काही गती असणार आहे ती रेक्टालिनियर म्हणजेच काय, एक समान असणार आहे, स्ट्रेट लाईन मोशनमध्ये असणार आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, रेक्टालिनियर मोशन. बघा, आता त्याचे एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो आहे की बघा, किड्स स्लायडिंग डाऊन फ्रॉम अ स्लाईड इज अ रेक्टालिनियर मोशन. म्हणजे काय, की लहान मुलं असतात बरोबर आहे, ते घसरगुंडीवरून असे स्लायडिंग म्हणजे काय, जी काही घसरगुंडी असते त्याच्यावरून ते खाली येतात. मग ते कसे, तर घसरगुंडी एक अशी सरळ असेल, एक समान असेल अशी सारखी, तर ते काय होतील, एका स्ट्रेट लाईनमध्ये खाली येतील. ओके, हे पण एक त्याचं एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर द मोशन ऑफ प्लेन इन द स्काय इज अ रेक्टालिनियर मोशन. म्हणजे काय, की जे काही प्लेन आपण म्हणतो ना एरोप्लेन, तर जे काही एरोप्लेन असेल तर त्याला जी काही गती देणारा जो काही पायलट असेल तर तो कसा, जर त्याला स्ट्रेट लाईन मोशनमध्ये जायचं असेल, कधी कधी गोलही फिरतं, परंतु त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे की प्लेन जे काही आहे ते स्ट्रेट लाईन असे स्कायमध्ये हे फिरत असणार आहे, हे देखील त्याचं स्ट्रेट लाईनचं एक प्रकारे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. व्हॉट इज मीन द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, की द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट ऑर ऑब्झर्वर बी इन द रेस्ट फ्रेम ऑफ अनदर ऑब्जेक्ट ऑर ऑब्झर्वर ए. म्हणजे काय, की एखादा, आता
ऑब्झर्वर, ऑब्झर्वर म्हणजे काय, निरीक्षण करणारा, बरोबर आहे. की जर समजा एखादा ऑब्झर्वर आणि जाणारी बस ही आपण काय म्हणू शकतोय की ती एक प्रकारे मोशनमध्ये असणारी ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आता मी समजा इथं ऑब्झर्वर आहे आणि समोरून एक बस जाते, बरोबर आहे. तर मग तो जो काही ऑब्झर्वर बघणारा असेल तर ती समोरची वस्तू ही त्याला ती कशा पद्धतीने असणार आहे, ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणून असणार आहे. म्हणजे आता त्यांनी एक्झाम्पल तिथे एक प्रकारे डेफिनेशन सारखं दिलेलं आहे की ए आणि बी हे काय आहेत. एक प्रकारे ए ही काय मोशन असलेली गती आहे, मोशन असणारी एक ऑब्जेक्ट आहे, आणि एक प्रकारे बी हा काय आहे ऑब्झर्वर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचा ह्या चॅप्टरमधील टॉपिक असणार आहे प्रोजेक्टाईल मोशन. तर प्रोजेक्टाईल मोशन म्हणजेच काय ते आपल्याला बघायचं आहे. प्रोजेक्टाईल मोशन, मग आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, तर प्रोजेक्टाईल मोशनमध्ये जर आपण विचार केला त्याची आपण डेफिनेशन लिहून घेऊ आणि अंडरस्टँड करू. तर डेफिनेशनमध्ये एनी ऑब्जेक्ट, कुठलाही जर आपण ऑब्जेक्टचा जर विचार केला, इन अ फ्लाईट आफ्टर being thrown with velocity is called a projectile and its a motion is called projectile motion. ऑब्जेक्ट, कुठलाही ऑब्जेक्ट जर घेतला, म्हणजे कुठलीही वस्तू आपण जर घेतली, ती फ्लाईट आफ्टर बीइंग इज अ थ्रोन विथ सम वेलॉसिटी इज कॉल्ड एज अ प्रोजेक्टाईल अँड इट्स अ मोशन इज कॉल्ड एज अ प्रोजेक्टाईल मोशन. सिम्पल आहे. आता हा चॉक आहे, बरोबर आहे. तुम्हाला हे डेफिनेशन मी एक्झाम्पलने समजून देणार. बघा आता हा जर चॉक आहे तर ह्या चॉकला मी वरती फेकलं तर तो काय होणार आहे, थ्रोन म्हणजे काय फेकणे, वरती फेकल्यानंतर साहजिक काय येणार आहे, खाली येणार आहे. याच्या मागचं जे काही आपल्याला रिझन बघायचं नाही, ते मागचं रिझन काय, ग्रॅव्हिटेशन आहे. परंतु इथे जे काही आपल्याला बघायचं आहे, फ्लाईट आफ्टर बीइंग इज अ थ्रोन विथ सम वेलॉसिटी म्हणजे काय, की त्याला लागणारं जी काही वेलॉसिटी आहे, जी काही गती आहे, ती एक प्रकारे आपल्याला बघायची, तर त्यालाच त्यांनी काय म्हटलेले, प्रोजेक्टाईल म्हटलेले. अँड इट्स अ मोशन इज कॉल्ड ॲज अ, म्हणजे त्याला जी लागणारी जी काही गती आहे त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, प्रोजेक्टाईल मोशन म्हणणार आहे. हे लक्षात असू द्या. आता त्यांनी एक्झाम्पल आपल्याला जे काही दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये की चिल्ड्रन थ्रोन स्टोन्स टुवर्ड्स अ ट्रीज फॉर गेटिंग अ ट्रमेंडियन ट्रमेंडियन पॉन्ड्स ऑर मँगोज. म्हणजे काय, की जर समजा काही मुलं असतील तर ते जर समजा तिथं आंब्याचं झाड असेल किंवा ट्रमेंडियस म्हणजे चिंचेचं झाड असेल, जर त्यांनी दगडं मारले, दगडं मारल्यानंतर तिथे काही पॉन्ड म्हणजे पॉन्ड्स म्हणजे काय दगडं, एक प्रकार मारल्यानंतर एक प्रकार तिथे काय येणार, खाली आंबे पडतील किंवा एक प्रकार, म्हणजे काय आपल्याला काय याच्या मागचं रिझन काय आहे, आपल्याला काय बघायचं आहे की एखादी वस्तू ही फेकल्यानंतर त्याची आपल्याला काय बघायची आहे, मोशन बघायची, गती बघायची. आपल्या चॅप्टरचं नावच काय आहे, मोशन इन प्लेन. चॅप्टरचा बेस हा फार महत्त्वाचा असतो. बेस म्हणजे काय, पाय, की सुरुवात जर समजली तर पूर्ण चॅप्टर हे समजत जातं, हे लक्षात असू द्या. तर इट्स अ मोशन इज कॉल्ड अ प्रोजेक्टाईल मोशन, म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रोजेक्टाईल मोशन ही त्याची डेफिनेशन समजून घेतली आणि एक्झाम्पलही बघितलं. तर आता त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टाईल मोशनचं आपल्याला डेरिवेशन बघायचं आहे. आता डेरिवेशनसाठी आपल्याला एक डायग्राम असणार आहे आणि त्या डायग्रामवरून आपल्याला जे काही फॉर्म्युलेज मिळतील, इक्वेशन मिळतील, ते आपल्याला बघायचे. बघा आता इथे एक डायग्राम मी काढते तुम्हाला. डायग्रामवरूनच आपल्याला डेरिवेशन म्हणून इथेच मी हे काढते, म्हणजे आपल्याला तुम्हाला लक्षात येईल ते.
प्रोजेक्टाइल मोशन मध्ये इकडे वाय आहे, इकडे त्याच्यानंतर हे जे काय डिस्टन्स असणार आहे इकडे आर असणार आहे, त्याच्यानंतर इथे असणार आहे या पद्धतीचा कर्व. इथून इथपर्यंत याला यू पासून यू एक्स हे नाव दिलेलं आहे. इकडे तर वेगवेगळे अँगल्स हे तयार झालेले आहेत. म्हणजे काय की एखादा ऑब्जेक्ट हा फेकला आणि त्या फेकल्यानंतर त्याची जी काही गती आहे किंवा जे जे वेगवेगळे फिजिक्समध्ये आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी ह्या अजून कराव्या लागतात, मानाव्या लागतात की ॲक्च्युली तिथं काही अँगल्स तयार होणार आहे का, फेकल्यानंतर आपल्याला दिसणार आहे का अँगल तयार झालेला नाही. तर इथे आपल्याला त्या गोष्टी काय बघायचं, हा वाय ॲक्सिस, त्याच्यानंतर इकडे एक्स ॲक्सिस, त्याच्यानंतर इकडे हा यू वाय. आता याला काय काय म्हणतात ते तुम्हाला सांगते मी. व्ही वाय, त्याच्यानंतर इकडे ही इथं त्याची व्हेलॉसिटी आहे व्ही, त्याच्यानंतर यू एक्स, इथून इथपर्यंत जे काही डिस्टन्स असणार आहे ए, त्याच्यानंतर याला पण यू एक्स त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर इथे एक प्रकारे यू एक्स, नंतर इकडे तर व्ही, इकडे व्ही वाय आर, त्याच्यानंतर इकडे तर क्यू आणि इकडे व्ही वाय आणि इकडे तर यू एक्स. त्यानंतर इकडे तर याला ह्या डायग्रामला नाव आहे ट्रॅजेक्टरी. काय म्हटलेलं आहे, ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरीचा अर्थ काय असतो, पाथ म्हणजे मार्ग. ओके, ट्रॅजेक्टरी म्हणजे काय, पाथ. की पाथ हा त्याला सिमिलर वर्ड आहे, म्हणजे मार्ग. ऑफ अ प्रोजेक्टाईल म्हणजे त्या प्रोजेक्टाईलचा एक प्रकारे काय असणार आहे, तो मार्ग आहे. ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता इथे या डायग्राममध्ये वेगवेगळ्या वेलॉसिटी आहेत. व्ही आणि यू आपण मानून घेतलेल्या आहे आणि प्रत्येक जी काही एक्स आणि वाय डायरेक्शनला असणारी वेगवेगळी वेलॉसिटी ही तुम्हाला दिसते. तर त्याच्यामध्ये बघा आता जे काही डिस्क्रिप्शनचा पार्ट आहे तो तुम्हाला मी अंडरस्टँड करून देणार आहे. बघा आता लेट अस अज्युम दॅट की द इनिशियल वेलॉसिटी, जी काही सुरुवातीची जी काही वेलॉसिटी आहे ऑफ द प्रोजेक्टाइल इज अ यू. म्हणजे यू काय असणार आहे, इथे जी काही तुम्हाला दिसते हा यू एक्स, त्याच्यानंतर यू एक्स इथे पण आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला यू हा दिसतोय. तर हा जो यू आहे तो काय असणार आहे, एक प्रकारे इनिशियल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाइल आहे. अँड इट्स अ डायरेक्शन मेक्स अन अँगल थिटा, म्हणजे तिथे एक प्रकारे काय तयार झालेला आहे, थिटा हा तयार झालेला आहे. म्हणजे इथे काय एक प्रकारे झालेला आहे, थिटा इथे अँगल्स हा तयार झालेला आहे. मग त्यानंतर आपण विथ द हॉरिझॉन्टल, म्हणजे बघा आता काही ज्या काही डायरेक्शन आहेत, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शनने वेगळा अँगल तयार झाला, व्हर्टिकलने वेगळा तयार झाला. द प्रोजेक्टाइल इज अ थ्रोन फ्रॉम द ग्राउंड विथ टेक द एक्स ऍक्सिस अलॉंग द ग्राउंड अँड वाय ऍक्सिस इन द व्हर्टिकल डायरेक्शन. म्हणजे काय की त्यांनी कुठला ऑब्जेक्ट घेतलेला आहे त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही. फक्त त्यांनी काय म्हटलेलं आहे की एक प्रकारे जो काही ऑब्जेक्ट आहे तो थ्रोन केल्यानंतर आता तो थ्रोन कुठून होणार आहे, थ्रोन म्हणजे काय, फेकणे, टाकणे, वर टाकणे. तर इथे तो ग्राउंड, ग्राउंड फ्लोअर म्हणजे काय की एक्स ॲक्सिस हे काय असणार आहे, तुमची ग्राउंडला असणार. म्हणजे एक्स ॲक्सिस आपण कुठे मांडणार आहे ह्या पद्धतीने, आणि त्याच्यानंतर हा काय असणार आहे, वाय ॲक्सिस. मग इथे एक्स ॲक्सिस हा इथून एक प्रकारे ऑब्जेक्ट हा फेकला जाणार आहे आणि मग त्यानंतर वाय ॲक्सिसला तो वर वरच्या दिशेने जाणार आहे. द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनंट्स ऑफ इनिशियल वेलॉसिटी आर यू कॉस थीटा. मग आता वेगवेगळे कंपोनंट आहेत इथं. म्हणजे ज्यावेळेस हॉरिझॉन्टल वेलॉसिटीसाठी वेगळा कंपोनंट असेल, व्हर्टिकल वेलॉसिटीसाठी वेगळा कंपोनंट असेल अँड यू साईन थीटा इज अ रिस्पेक्टिव्हली. द हॉरिझॉन्टल कंपोनंट इज अ रिमेन्स अनचेंज इन अब्सेन्स ऑफ एनी फोर्स ॲक्टिंग इन दॅट डायरेक्शन वेल द व्हर्टिकल कंपोनंट चेंजेस अकॉर्डिंग विथ ए वाय इज इक्वल टू मायनर जे अँड यू वाय इज इक्वल टू यू साईन थीटा. म्हणजे काय की आपल्याला काही गोष्टी ह्या मानून घ्याव्या लागतात, कन्सिडर कराव्या लागतात की बघा आता इथे हा जो काही आहे ए वाय साठी मायनर जी, जी फॉर काय, ग्रॅव्हिटेशनल, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन हे आपण मानत असतो. त्याच्यानंतर इथे त्यानंतर यू वाय इज इक्वल टू यू साईन थीटा आपण हा मानत असतो. मग आता दस द कंपोनंट्स ऑफ वेलॉसिटी ॲट टाईम टी आर गिव्हन बाय. मग त्याच्यासाठी वेगवेगळे आपल्याला इक्वेशन हे मिळणार आहे. तर तुम्ही म्हणणार की हे इक्वेशन आले कुठून, तर त्या पद्धतीचे जे काही कंपोनंट आहे
ते तिथं आपण ऑलरेडी घेतलेले आहेत आणि हे इक्वेशन याच पद्धतीने आपल्याला मांडावे लागतात, एक प्रकारे ते पाठ करावे लागतात आणि लर्न करावे लागतात. तुम्ही म्हणाल की ते आले कुठून, तर त्याच पद्धतीने ते मांडले जातात. मॅथ्स सारखं तुम्हाला इथे सॉल्व करण्याची गरज नाही, ते स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतात. तुम्हाला पाटी पेन्सिल घ्या, त्याच्याने व्यवस्थित लर्न करा हे टॉपिक. अशाच यालाच म्हटलं जात असतं डेरिवेशन. आता तुमच्या हळूहळू स्टेप काय होईल, जी काही काठिण्य पातळी आहे ती वाढत जाणार आहे. ओके, मग आता बघा इकडे व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा इक्वेशन फर्स्ट याला म्हणून. त्याच्यानंतर आपण व्ही वायचं जसं व्ही एक्सचं घेतलं त्याच पद्धतीने व्ही वायचं घेऊ. यू वाय मायनस जी टी इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, यू साईन थिटा मायनस जी टी. आता तुम्ही म्हणणार की ज्या वेळेस वाय डायरेक्शन असेल तर वाय डायरेक्शनसाठी आपण साईन थिटा हा कॉम्पोनंट वापरलेला आहे आणि ज्यावेळेस एक्स ऍक्सिस असेल त्यासाठी कॉस थिटा हा कॉम्पोनंट वापरलेला आहे, हे लक्षात असू द्यायचं. त्यानंतर तुम्ही याला आपण इक्वेशन नंबर टू असं म्हणू फर्स्ट आणि सेकंड. मग आता ज्यावेळेस कंडिशन बघा, आता कंडिशन कशी चेंज होणार आहे, ॲट झिरो इज अ लेस दॅन थिटा इज अ लेस दॅन 90 degrees, मग त्यावेळेस आपल्याला जे काही इक्वेशन मिळणार आहे, देन इक्वेशन इज एस एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा टी इक्वेशन नंबर 3 आपण याला म्हणू. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला एस वाय जसं आपण एक्स डायरेक्शनने घेतलं त्याच पद्धतीने वाय डायरेक्शनने घेऊ की यू साईन थीटा टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर याला इक्वेशन नंबर 4 म्हणू. मग आता द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द प्रोजेक्टाईल ॲट एनी टाईम टी मेक्स इज अन अँगल अल्फा विथ द हॉरिझॉन्टल विच इज गिव्हन बाय. मग आता तिथे जे काही एक प्रकारे अँगल हा तयार होतोय कुठे, अल्फा डायरेक्शनने, आणि म्हणून इथे मी टॅन अल्फा इज इक्वल टू व्ही वाय टी अपॉन इकडे व्ही एक्स टी अशा पद्धतीने इक्वेशन नंबर आपल्याला 5 मिळालेलं आहे. मग आता ज्यावेळेस जी काही हाईट असणार आहे ती त्या अगदी जो काय पी पॉइंट असा आहे त्या पी पॉइंटला जर जात असेल तर त्यावेळेस आपल्याला जे काही इक्वेशन आहे, मग आता इथं हा जो काही पॉइंट पी असताना आहे हा या पॉइंटला पी म्हटलेला आहे, तर त्या पॉइंटला ज्यावेळेस हाईट असेल तर हायेस्ट पॉइंट त्याला त्यांनी म्हटलेलं आहे, तर त्यावेळेस बघा आता इथं मी पुसावं लागेल कारण डायग्रामवरूनच आपले डेरिवेशन हे असतात. तर एक प्रकारे तुम्हाला मी नोट्सचे फोटो पाठवणार आहे, फक्त तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये अंडरस्टँड करायचं आहे. ओके, तर ॲट ज्यावेळेस ॲट द हायेस्ट पॉइंट पी असेल तर त्यावेळेस टीची व्हॅल्यू टी इज इक्वल टू टी झिरो अँड व्ही वाय इज इक्वल टू झिरो अशा पद्धतीने, मग त्यावेळेस आपलं जे काही इक्वेशन टू आहे युझिंग इक्वेशन टू जर आपण विचार केला तर इक्वेशन टू आपल्याला हे अशा पद्धतीने मिळेल की वी गेट झिरो इज इक्वल टू यू साईन थिटा मायनस जी टी झिरो, टी झिरो इज इक्वल टू यू साईन थिटा अपॉन जी याला इक्वेशन नंबर 6 म्हणून. ओके, इक्वेशन नंबर 6 नंतर मग आता आपल्याला बघायचं आहे की ज्यावेळेस टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पार्टिकल इन दिस टाइम टी तर कॅन बी ऑप्टेन बाय युझिंग इक्वेशन 3. परत आपल्याला इक्वेशन 3चा इथे उपयोगात आणायचं आहे. इक्वेशन 3 ज्यावेळेस आपण उपयोगात आणू तर त्यावेळेस आपल्याला टोटल टाइम इन एअर म्हणजेच काय, टी इज इक्वल टू 2t0 इज द हे जे काही इक्वेशन आपल्याला मिळालं इज द टाइम ऑफ फ्लाईट. म्हणजे काय, जर समजा तुम्हाला क्वेश्चन आला डिराइव द इक्वेशन ऑफ टाइम ऑफ फ्लाईट तर तुम्हाला फक्त इथपर्यंतच लिहिण्याची आवश्यकता असेल. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला जशा पद्धतीचा क्वेश्चन असेल तशा पद्धतीचं तिथपर्यंतच डेरिवेशन लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. पूर्णाच्या पूर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही. बघा आता इथपर्यंत जर विचारलं तर इथपर्यंतच लिहायचं. मग अजून आपलं बाकी आहे. द टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल इन दिस इक्वेशन टी कॅन बी ऑप्टेन बाय युझिंग इक्वेशन 3. मग आपल्याला इक्वेशन 3चा इथे उपयोग करायचा आहे आणि त्यावरून मग आपल्याला जे काही पुढचं इक्वेशन मिळणार आहे एक प्रकारे
मैक्सिमम हॉरिजॉन्टल इक्वेशन हे मिळणार आहे आर इज इक्वल टू यू एक्स टी इज इक्वल टू यू कॉस थीटा टू टी झिरो त्यानंतर बघा आर इज इक्वल टू यू कॉस थीटा टू ट्वाइस यू साइन थीटा अपॉन जी आर इज इक्वल टू ट्वाइस यू एक्स वी वाय अपॉन जी अशा पद्धतीने तुम्हाला हे काय मिळालेलं आहे इक्वेशन मिळालं आहे. मग आता त्याच्यानंतर ही डायग्राम मी पुसते म्हणजे तुमचं लगेच लक्षात येईल कारण आधीचे इक्वेशन त्याच्यावरच असतात. मग आर इज इक्वल टू यू स्क्वेअर ट्वाइस साइन थीटा कॉस थीटा अपॉन जी मग आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन टू थीटा अपॉन जी याला इक्वेशन नंबर सेवन म्हणू. आपण सिक्स पर्यंत आलेलो होतो बरोबर आहे. आता याला इक्वेशन नंबर सेवन म्हणू. सेवन झाल्यानंतर बघा आता तुम्ही म्हणणार की हा साइन टू थीटा आला कसा परत मॅथचे फॉर्म्युले आले. बघा आता मॅथचं तुम्हाला मी लॉगरिथमचं बुक घ्यायला सांगितलं होतं. लॉगरिथमच्या बुकमध्ये स्टार्टिंग आहे आणि सगळ्यात शेवटी बघा साइन थीटा कॉस थीटाचा जो काही फॉर्म्युला असतो त्याचं जे काही एक प्रकारे जे काही आन्सर येतं किंवा तो जो काही फॉर्म्युलाचं एक प्रकार रूपांतरित जे काही असं आहे त्याला काय म्हणतो आपण साइन टू थीटा. म्हणजे साइन टू थीटाची व्हॅल्यू आपण साइन कॉस थीटा असे लिहू शकतो किंवा साइन कॉस थीटा म्हणजेच काय साइन टू थीटा. म्हणजे आपल्याला इथे मॅथसुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते फॉर्म्युले यूज करायचे हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा आता अपॉन जी हा ॲज इट इज दिस इज अ मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे इक्वेशन नंबर सेवन आपल्याला काय मिळालं की दिस इज अ मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे तुम्हाला मिळालं. म्हणजे काय की जर समजा तुम्हाला आता डिराइव विचारलं डिराइव द मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स मग त्यावेळेस फक्त इथपर्यंतच तुम्हाला इक्वेशन सेवन पर्यंत लिहावं लागेल. ओके त्याच्यानंतर बघा आता पुढचं बघायचं आहे फॉर अ मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज मग आता ज्या वेळेस किती मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज असेल मग आता त्यावेळेस साइन टू थीटाची व्हॅल्यू आपली वन असणार आहे देअरफोर टू थीटा इज इक्वल टू 90 डिग्री ऑर एक प्रकारे थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. मग आता बघा हेन्स आर इज इक्वल टू आर मॅक्झिमम इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी फॉर थीटा इज इक्वल टू 45. मग आता द मॅक्झिमम हाईट एच रीच बाय द प्रोजेक्टर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल अलॉंग द व्हर्टिकल वाय डायरेक्शन इन अ टाइम टी झिरो अँड दिस इज अ कॅल्क्युलेटेड बाय द इक्वेशन फोर. परत आता आपल्याला इक्वेशन फोरचा वापर करायचा आहे. मग आता इक्वेशन फोरचा वापर करण्यासाठी बघा बाय युझिंग इक्वेशन फोर मग त्यावेळेस एच एच फॉर हाईट यू साइन थीटा टी झिरो मायनस वन बाय टू जी टी झिरोचा स्क्वेअर मग आता इज इक्वल टू यू साइन थीटा अपॉन जी मायनस वन बाय टू हे खाली लिहिते मी वन बाय टू जी यू साइन थीटा अपॉन जी इथे काय सबट्रॅक्शन. ओके मग आता यावरून आता हे एक प्रकारे जे काही तुम्हाला कॅन्सल होण्यासारख्या गोष्टी असतील त्या तिथे कॅन्सल होतील किंवा ज्या काही मल्टिप्लिकेशन होईल किंवा एक प्रकारे कॉमन फॅक्टर असतील ते कॉमन निघतील. मग आता बघा इथे यू स्क्वेअर हा काय यू आणि यू हा यू स्क्वेअर होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे साइन स्क्वेअर बघा हा पण साइन आणि हा पण सॉरी हा आणि हा इथला पण आणि इथला पण आणि इथला पण म्हणजे हा काय होऊन जाईल साइन स्क्वेअर थीटा अपॉन ट्वाइस जी. ओके मग आता त्यानंतर इक्वल टू यू वाय स्क्वेअर अपॉन ट्वाय जी कारण आपण इक्वेशन नंबर फोरचा इथे वापर करतोय तीच व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहे. त्याच्यानंतर बघा आता पुढचं जे काही असणार आहे बरंच मोठं डेरिवेशन आहे
परंतु एवढं काही तुम्हाला विचारलं जाणार नाही. मग आता इक्वेशन ऑफ मोशन फॉर प्रोजेक्ट टाइम, मग आता मेन जे काही जर इक्वेशन ऑफ प्रोजेक्ट टाइम मोशनचं जर विचारलं तर तिथपर्यंत तुम्हाला यावं लागेल. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो, खूप मोठा आहे. मग आता इक्वेशन ऑफ मोशन फॉर अ प्रोजेक्ट टाइम, मग आता यासाठी आपल्याला ऍज द प्रोजेक्ट टाइम स्टार्ट फ्रॉम, आता प्रोजेक्ट टाइम कुठून स्टार्ट करता येते, एक्स इज इक्वल टू 0, तर वी कॅन आपण काय लिहू शकतो, वी कॅन राईट एस एक्स इज इक्वल टू एक्स, म्हणजे जे सुरुवातीचे आपले इक्वेशन होते ते आपण परत इथे यूज करतो, एस वाय इज इक्वल टू 1, अँड देअर फॉर म्हणून एस एक्स इज इक्वल टू यू कॉस थीटा टी, म्हणजेच काय, टी इज इक्वल टू एस एक्स अपॉन यू कॉस थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन यू कॉस थीटा. त्यानंतर वाय इज इक्वल टू यू साईन थीटा टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. परत आता याचं एक्सपांडिंग फॉर्म आपण करणार आहोत. एक्सपांडिंग फॉर्म मध्ये वाय इज इक्वल टू यू साईन थीटा, आता इथे टी ची जी काही व्हॅल्यू आहे बघा, इथे इथे टी ची व्हॅल्यू आपण काढली की नाही, मग ही टी ची व्हॅल्यू मी काय करेल याच्यामध्ये पुट करेल. मग आता एक्स अपॉन यू कॉस थीटा मायनस 1/2 जी हा खाली लिहिते ब्रॅकेट एक्स अपॉन यू कॉस थीटा त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर मग आता देअरफोर वाय इज इक्वल टू, मग आता तुम्हाला माहिती आहे साईन अपॉन कॉस काय असतो, टॅन थीटा, आणि म्हणून साईन अपॉन कॉस हा टॅन थीटा, आणि यू यू काय होईल गेट कॅन्सल, म्हणजे इथं माझा आन्सर काय आला, टॅन थीटा एक्स एक्स हा त्याला मल्टिप्लाय होईल मायनस 1/2, त्यानंतर इकडे खाली लिहिते जी अपॉन, इथे काय होईल हा यू स्क्वेअर होऊन जाईल कारण ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणून, यू स्क्वेअर आपण काय केलं सेपरेट सेपरेट करून घेतलं एक्स स्क्वेअर, ओके. मग त्यानंतर याला आपण इक्वेशन नंबर एक प्रकारे फर्स्ट म्हणू, किंवा जे काय आधीचे इक्वेशन नंबर 7 किंवा 8 असणार आहे त्याच्या पुढचं आपण 9 देऊ शकतो, किंवा 9 द्या तुम्ही आपलं इक्वेशन नंबर, हा 8 आलेलं आहे तर इक्वेशन नंबर आपण याला 9 म्हणू, अशा पद्धतीने. दिस इज द इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्ट टाइम, म्हणजे हे कशाचं इक्वेशन आलं आपल्याला, दिस इज द इक्वेशन ऑफ द ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्ट टाइम अशा पद्धतीने हे इक्वेशन तुम्हाला मिळालं. आता हेच इक्वेशन आपण पॅराबोलिक फॉर्म मध्ये लिहू शकतो, वाय ऍज इट इज राहू दिला इज इक्वल टू, तर ह्याला आपण काय म्हणून घेऊ, ए मानून घेऊ, हा एक्स ऍज इट इज ठेवला मायनस चिन्ह, त्यानंतर याला आपण काय मानून घेऊ, बी मानून घेऊ, हा एक्स स्क्वेअर जसा तसा, म्हणजे हे इक्वेशन कशाचं मिळालं, इक्वेशन ऑफ पॅराबोला, तुमचं इक्वेशन ऑफ पॅराबोला. मॅथमध्ये तुम्हाला हे इक्वेशन येईल. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचा हा व्हिडिओ. नमस्कार.